आणि आता आणखी एक महत्त्वाची बातमी येते, ती म्हणजे गुलाबराव पाटील सुद्धा नॉट रिचेबल झालेले आहेत. शिवसेनेचे आमदार जे सेंट रेगिसमध्ये होते गुलाबराव पाटील, हे देखील आता नॉट रिचेबल असल्याचं कळत आहे. त्यामुळे आणखी एक आमदार आता शिंदे गटात सामील होणार का ही चर्चा सुरू झालेली आहे, कारण गुलाबराव पाटील सुद्धा नॉट रिचेबल आहेत. काही वेळापूर्वीच न्यूज 18 लोकमतशी एकनाथ शिंदे यांच्या विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली होती, त्यानुसार शिवसेनेचे एकूण जवळपास 50 आमदार हे आता एकनाथ शिंदेंना समर्थन करणार असून तो आकडा वाढणार असल्याचं त्यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना स्पष्ट केलं होतं. आणि त्यानुसार आता मंत्री गुलाबराव पाटील सुद्धा नॉट रिचेबल झालेले आहेत. सेंट रेगिसमध्ये ते होते, मात्र त्या ठिकाणाहून ते आता नॉट रिचेबल आहेत, त्यामुळे ते थेट गुवाहाटी गाठत आहेत का, याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. तर हॉटेल सेंट रेगिसमध्ये खासदार आणि आमदार यांना ठेवण्यात आलेलं आहे शिवसेनेकडून, आणि हे आमदार फुटू नये म्हणून खबरदारी घेतली जाते. मात्र गुलाबराव पाटील आता हे नॉट रिचेबल झालेले आहेत, त्यामुळे शिवसेना आमदारांचं काउंटडाऊन सुरू झालेलं आहे. 40 वरून हा आकडा 50 वर जाणार असल्याचं विश्वसनीय सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला सांगितलं होतं, आणि त्यानुसार आता गुलाबराव पाटील देखील नॉट रिचेबल झालेले आहेत. तर आत्ताची आपण ब्रेकिंग बातमी पाहतोय, शिवसेनेच्या गटातनं आणखी एक आमदार नॉट रिचेबल झालेला आहे, थेट गुवाहाटी गाठणार का, याकडे आता गुलाबराव पाटलांकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कारण गुलाबराव पाटलांशी संपर्क केला असता ते संपर्काबाहेर आहेत, असे करून शिवसेनेचे एक एक आमदार नॉट रिचेबल होताना दिसत आहे. काही वेळापूर्वी आदित्य ठाकरे यांनी आपलं मंत्रिपद सुद्धा ट्विटरवरून हटवलेलं होतं, त्यात आता गुलाबराव पाटील हे देखील नॉट रिचेबल झालेले आहेत. तर आमचे प्रतिनिधी नितीन नांदूरकर आपल्यासोबत आहेत. नितीन, गुलाबराव पाटलांशी संपर्क झालाय का, त्यांच्या कुटुंबियांकडनं काही माहिती मिळाली आहे का? मॅडम, गेल्या काही वेळापूर्वी, अर्धा पाऊन तासापूर्वी मी त्यांच्याही संपर्कण्याचा प्रयत्न केला होता, त्यांच्याशी कुठल्याही प्रकारचा संपर्क झाला नाही. एक दोन वेळा फोन लागला, मात्र नंतर स्विच ऑफ होण्यात आला. त्याच्यानंतर मी त्यांच्या इथल्या जळगावच्या पी ए सोबतही संपर्क करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी मला तेच उत्तर दिलं की भाऊंचा फोन लागत नाही, आणि त्यांच्यासोबत जे कार्यकर्ते गेलेले होते जळगावचे, तेही फोन उचलत नाही आहे. या संदर्भात आपण अजून निश्चित काही सांगू शकत नाही, मात्र गेल्या काही वेळापूर्वी गुलाबराव पाटील हे देखील नॉट रिचेबल होते, आणि त्यांच्या पीएनेही याबाबत दुजोरा दिलेला होता. मात्र नेमकी परिस्थिती अवघ्या काही वेळातच स्पष्ट होणार आहे. नेमकी आता 1 वाजता बैठक देखील आहे मंत्रालयामध्ये, त्यात गुलाबराव पाटील उपस्थित राहता का, याबाबतही या जळगाव जिल्ह्यामध्ये चर्चा रंगत आहे. मॅडम नितीन, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर आपण पाहतोय ते म्हणजे आणखी एक मंत्री नॉट रिचेबल झालेले आहेत, एक एक करून शिवसेनेचे आमदार संपर्काच्या बाहेर जात आहेत. गुलाबराव पाटील सुद्धा आता नॉट रिचेबल झाल्याचं कळतंय. त्यांच्याशी संपर्क साधला असता आम्हाला अद्याप कोणतीही माहिती नाही असं त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आलेलं आहे. तर नाराज शिवसेना आमदार गुवाहाटीमध्ये दाखल झालेले आहेत, आणि त्यात आता आणखी एका आमदाराची भर पडते की काय, याकडे आता लक्ष लागलेलं आहे. ते म्हणजे गुलाबराव पाटील हे नॉट रिचेबल झालेले आहेत. तर आत्ताची आपण महत्त्वाची बातमी पाहतोय, शिंदेंसह 40 आमदार गुवाहाटीमध्ये दाखल आहेत. योगेश कदम देखील काही तासांपूर्वी गुवाहाटीला रवाना झालेले होते, आणि आता सेंट रेगिसमधून गुलाबराव पाटील सुद्धा नॉट